इतकेच मला जाताना सरनावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने शिरले होते। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल्म लाईव्ह। कविवर्य सुरेश भटांच्या ह्या ओळी वर्तमानातील भयान वास्तवाशी तंतोतंत जुळत आहेत। कोरोनामुळे अवघे जीवनच बदलून गेले। कालपर्यंत आपल्यासोबत असणारे प्रिय व्यक्ती न सांगता न बोलता अखेरचा श्वास घेत आहेत। कित्येकांना तर अखेरचा निरूपही देता येत नाही, कारण काळच इतका क्रूर झालाय। कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही कुणी पुढे येत नाही, किंबहुना रक्ताच्या नात्यातील आप्तेष्टांनाही तसे करणे परवडत नाही, कारण कोण जवळचे आणि कोण दूरचे हे कोरोनारूपी त्या राक्षसाला माहीतच नाही। मात्र यवतमाळ जिल्ह्यातील दोन मुस्लिम तरुण हिंदू स्मशानभूमीत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे गत वर्षभरापासून कोरोनामुळे मृत्यू व्यक्तीचा अंत्यसंस्कार पार पाडत आहेत। धर्माच्या भिंती तर केव्हा जळाल्या उद्ध्वस्त झाल्या, फक्त माणुसकीच्या नात्याने हा सोपस्कार पार पाडणाऱ्या यवतमाळातील अब्दुल जब्बार आणि शेख अहमद या दोन खऱ्या कोरोना योद्ध्यांना त्यांच्या या सत्कार्याबद्दल प्रोत्साहन मिळण्यासाठी वाशिममध्ये माणुसकी जिंदाबाद या शीर्षकाखाली एक सामाजिक उपक्रम सुरू आहे। आपणही या माणुसकी जिंदाबाद उपक्रमात सहभागी होऊ शकता, आपला खरीचा वाटा उचलून। तत्पूर्वी पाहूयात यवतमाळमधील या दोन मुस्लिम युवकांच्या माणुसकीच्या कार्याबद्दलचा हा खास रिपोर्ट। आपल्या आप्तेष्टांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची उपस्थिती असलेल्या अंत्ययात्रा यवतमाळच्या या स्मशानाने याआधीही बघितल्या आहेत। आज मात्र परिस्थिती वेगळी आहे, स्मशानेही हाऊसफुल झाली आहेत, अंत्यसंस्कारासाठीही आता वेटिंग लागत आहे। दवाखाना ते स्मशान अशा चक्रा मारणाऱ्या या शववाहिनीचे टायरही आता झिजले आहेत। माणूस माणसापासून दुरावला असताना हजारो मृत शरीराला पडाग्नी देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या यवतमाळातील अब्दुल आणि अहमदने माणुसकी मात्र जिवंत ठेवली आहे। कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळ येण्यास रक्ताच्या नात्यातील नाती सुद्धा धजावत नाहीत, परंतु धर्माने मुस्लिम असलेले अब्दुल जब्बार आणि शेख अहमद हे दोन युवक हिंदू स्मशानभूमीत हिंदू धर्माच्या विधीनुसार कोणतीही भीती मनात न बाळगता स्वतः शेव रचून अंत्यसंस्कार करत आहेत, म्हणूनच माणुसकी जिंदाबाद। पहले तो जब पहले बावड़ियाँ असल में प्राउड जो बावड़ी थी करीबन पाँच चार पाँच छः बावड़ियाँ थी, उसमें कुछ ज़्यादा ये नहीं थी। अभी कोविड दो साल से कोविड आने से पेशेंट ज़्यादा बढ़ चुके हैं और लकड़ी वगैरह की दिक्कत जा रही है और चार पाँच टन रोजाना, और जो कोविड की जो बावड़ी आ रही है उनके घर वाले जो है वो आ रहे हैं, दूर से देख रहे हैं हम, जो भी रीति रिवाज के हिसाब से जो भी विधि है संस्कार जो भी है वो हिसाब से हम पूरा कर रहे हैं। 5 रुपयाचे सर्टिफिकेट मिळवून स्वतःला कोरोना योद्धे म्हणून घेणारे समाजातील तथाकथित समाजसेवक आणि कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देणारे आपले सरकार, जीवाची बाजी लावून मानव धर्माचे कार्य करणाऱ्या समाजातील या दोन खऱ्या कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देईल का, हाही एक प्रश्नच आहे। पात्र वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। यवतमाळ येथील अब्दुल जब्बार आणि शेख अहमद हे दोन मुस्लिम तरुण यवतमाळ येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंदू बांधवांवर अंत्यसंस्कार करत आहेत। निस्वार्थपणे आणि एक सामाजिक जाणीवेतून हे ते कार्य करत आहेत। वर्षभरामध्ये त्यांनी 923 हिंदू बांधवांवर आजपर्यंत अंत्यसंस्कार केलेत। त्यांचं हे प्रेरणादायी मानवतावादी कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, तसेच त्यांना कुठेतरी मदत मिळाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही शंभूराजे हा व्हॉट्सअप ग्रुप, तसेच मराठा सेवा संघ रिसोड हा व्हॉट्सअप ग्रुप, अशा दोन व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही एक आवाहन केलं आणि माणुसकी जिंदाबाद हा उपक्रम कालपासून आम्ही सुरू केला।
या आवाहनाला बऱ्याच सदस्यांनी प्रतिसाद दिला, आर्थिक मदत देऊ केली। आपण सुद्धा या माणुसकी जिंदाबाद या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि या दोन बांधवांसाठी एक माणुसकी या नात्याने आपण पुढे यावं असं मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। जय जिजाऊ। मराठा सेवा संघ रिसोर्ट व शंभूराजे या व्हॉट्सअप ग्रुपवर आमचे मित्र प्रशांत देशमुख सर यांनी एक मेसेज टाकला की यवतमाळ येथील अब्दुल जब्बार आणि शेख महम्मद या युवकांनी कोरोना या महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम गेल्या एक वर्षापासून सतत ते करीत आहेत। मानवतेच्या भावनेतून ते जे काम करीत आहेत त्यांच्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदत निधी उभारावा म्हणून ग्रुपवर आवाहन केले। या आवाहनाला ग्रुपमधील सर्व सदस्यांनी साथ दिली, त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी आभार व्यक्त करतो। व या महामारीच्या काळात सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी व एकमेकांना सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।